नमस्कार शेतकरी बांधवांनो, जे आपण लागवड करतो, जे टोमॅटो लागवड असेल, मिरची लागवड आहे, वांगी लागवड असेल, जे काही लागवड आहे, तर लागवड करताना मल्चिंग पेपर व्हाईटच का वापरावा किंवा दुसरा सिल्वर वगैरे असेल किंवा हा तो का वापरू नये? तर एक सांगू इच्छितो की या उन्हाळी दिवसामध्ये, या क्लायमेटमध्ये, वातावरणामध्ये उष्णता प्रतिरोधक म्हणून या ठिकाणी व्हाईट असणारा कागद असेल किंवा व्हाईट असणारे जे कुठलेही प्रोडक्ट्स असतील हे चांगल्या पद्धतीने काम करत असतात. या उष्णता रोधकसाठी आपल्याला या ठिकाणी व्हाईटचा मल्चिंग पेपर वापरायचा आहे. कोणत्याही कंपनीचा असू द्या, फक्त वापरताना व्हाईट वापरा, सिल्वर वापरू नका. सिल्वर प्रकाशाला प्रतिरोधक करणारा आहे, करत असतो, आणि जे येणारे जे सेकिंग पेस्ट असेल, तुडतुडे आहेत, त्यांच्यावरती जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव करत नाही. तसं जर हा व्हाईट जर वापरला तर रशूचे किडे असतील, पांढरी माशी, मावा, तुडतुडे, त्याच्यावरती सुद्धा काम चांगल्या पद्धतीने करत असतो. कारण हीट आतमध्ये येऊन देत नाही, ही बाहेरच्या बाहेर सोडली जाते. मल्चिंग पेपरच्या आतमध्ये जी होणारी उष्णता आहे किंवा जी हीट आहे त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला व्हाईट मल्चिंग पेपरच वापरणं गरजेचं आहे आणि फायदेशीर आहे. त्यामुळे ठिकाणी वापरा. आणि जो सिल्वर वापरायचा आहे तो सिल्वर शक्यतो पावसाळ्यामध्ये वापरा, कारण वातावरण पावसाळ्यामध्ये चेंजेस असतात. त्यामुळे सिल्वरचा वापर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये व्हाईटचा वापर आपल्याला या ठिकाणी मल्चिंगचा करायचा आहे. तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन करून घ्या. धन्यवाद.